गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय मराठी व्याकरण यामधला आपला टॉपिक आहे, प्रकरण आहे अलंकार. विषय मराठी यामधला प्रकरण आहे आपला अलंकार, आणि हा पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर अलंकार सुरू करण्या अगोदर आपण समजून घेऊ की अलंकार म्हणतात कशाला, अलंकार काय आहे, अलंकार काय भंगड आहे, म्हणजे अलंकार म्हणायचा कशाला बाबा नेमका. तर बघा, अलंकार म्हणजे काय, तर जसा आपण साधा बोलतो, साध्या भाषेत जसा आपण बोलतो की तिचे चालणे माझ्या मनाला भावते. काय म्हणतो आपण, तिचे चालणे माझ्या मनाला भावतो. एखाद्या मित्राला जर म्हटलं आपण की बाबा, एखाद्या मित्राला जर म्हटलं आपण की बाबा तिचे चालणे माझ्या मनाला भावते, जर ही अशी साधी भाषा झाली. पण जर आपल्या अलंकारिक भाषेत म्हणायचा तर आपण काय म्हणू, तर आपण म्हणणार चांदणे शिंपीत जसे चालता तू चंचिले. काय म्हणू आपण, चांदणे शिंपीते जसे चालता तू चंचिले, असं आपण म्हणू. कारण इथे बघा, इथं काय केलेलं आहे, तर इथे काय केलेलं आहे, तर इथे विद्यार्थी मित्रांनो, ती एक सरळ भाषा होती, त्याला एका शायरी किंवा एखाद्या कविता किंवा एखाद्या चित्रपटातील गाणी किंवा एखाद्या पोयमनुसार त्याला एक लय आणण्यात आली आणि त्यानुसार ते वाक्य म्हणण्यात आले. तर याच प्रकारला आपण काय म्हणतो, अलंकार. आणि अलंकार म्हणजेच काय, तर जर याची व्याख्या करायची तर अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दांना आपण अलंकार म्हणतो. जसे आपण मेकअप करतो, जसं आपण भांग पाडतो, जसं आपण लिपस्टिक लावतो, जसं आपण श्रृंगार करतो, जसा एखादी स्त्री श्रृंगार करते, एखादी स्त्री समजा गळ्यात हारगिरी टाकते, म्हणजे सुंदर दिसण्यासाठी जे काही पाहिजे ते सगळं करते. कशासाठी, तर सुंदर दिसण्यासाठी. त्याचप्रमाणे भाषा जर सुंदर बनवायची असेल, जर एखादी भाषा जर सुंदर बनवायची असेल, तर त्यासाठी कोणतं तंत्र किंवा कोणती मशीन वापरतात, तर त्या मशीनचं नाव आहे अलंकार. काय नाव आहे, अलंकार. कारण जेव्हा भाषेला आपण एखादा जर वेगळा रूप देतो आणि एखादा जर आपल्या मनाला भावणार तसा आपण एखादा वाक्य म्हणतो, तर तो वाक्य काय होणार, अलंकार. म्हणजे सरळ भाषेत न बोलता तो कोणत्या तर कवितेच्या मार्फत, शायरीच्या मार्फत किंवा चित्रपटातील जी गाणी असतात का, त्याच्यामार्फत आपण जे गाणी बोलतो ते पण काय, अलंकारात आहे. म्हणजे भाषेचा दागिना म्हणजेच अलंकार हो. जसा स्त्रीचा दागिना जसा त्याचा हार असतो, तसाच भाषेचा दागिना म्हणजे तो अलंकार असतो. तर काय म्हणायचं आहे, अलंकार म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकते. याच्या व्याख्येवर आपण पुढे प्रश्न घेणार आहोत की भाषेचे दागिने कोणते आहेत. तर भाषेचे दागिने अलंकाराला म्हणतात, किंवा भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या तंत्राला काय म्हणतात, तर अलंकार म्हणतात. हे झाले तुम्हाला आता याचा उपयोग कुठं कुठं होते, तर शायरी गाणे याच्यात होते आपण पाहिलेलं आहे. आता प्रमुख्याने याचे किती प्रकार पडतात, तर बघा अलंकार याचे किती, तर 18, 19, 20, 21, 22, 23 प्रकार पडतात. यामध्ये मुख्य दोनच प्रकार आहे. तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते की अलंकाराचे किती प्रकार पडतात, तर अलंकाराचे किती प्रकार पडतात, तर दोन पडतात. ते आपण पाहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार आहे 23 प्रकार आपण कसे पाठ करायचे, तर यासाठी आपण एक शॉर्टकट ट्रिक आणलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता बिलकुल पडणार नाही, बिलकुल भासणार नाही. डायरेक्ट ही शॉर्टकट जर तुम्ही ऐकली तर लगेच तुम्ही सांगू शकाल की हा प्रकार अलंकाराचा आहे की नाही. तर सर्वात अगोदर ही शॉर्टकट बघण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून टाका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल. आता तुम्हाला उत्सुकता होत असेल की ही शॉर्टकट कोणती आहे, तर ही शॉर्टकट आहे बघा, दोन प्रकार पडतात, एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. हे आपण पुढे पाहणार आहोत एक 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 एक. तर बघा, पहिला आहे, पहिली शॉर्टकट आहे आपली, जे शब्दालंकार आहे याचे तीन प्रकार पडतात, आणि त्या तीन प्रकार आणि जे अर्थालंकार याचे एकूण 18 प्रकार पडतात. तर जे तीन प्रकार पडतात शब्दालंकाराचे, तो आपण लिहिले यश. काय लिहिलेला, यश, य अर्धा श आणि अ, म्हणजेच यश. बघा इथे तुम्हाला दिसणार आहे यश लिहिला. आता य, य वरून आपल्याला येणार यमक, यमक शब्दालंकार. दुसरा आहे यश मधला श अर्धा श, तर शब्दालंकाराचा दुसरा प्रकार आहे श्लेष अलंकार.
तिसरा येणार यश मधला अ, अ चा शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार आहे तो आहे अनुप्रास। तर आपण म्हणू शकतो यश या नावावरून आपण शब्द अलंकाराचे एकूण तीन प्रकार पाठ करू शकतो। पहिला आहे यश यमक अलंकार, दुसरा आहे श्लेष अलंकार आणि तिसरा आहे अनुप्रास अलंकार। अशा प्रकारे आपण यश या शॉर्टकट लाईन शब्दाने तीन प्रकार इथे पाहिलेले आहे। आता आपल्या समोर येते अर्थालंकार। अर्थालंकाराचे एकूण 18 प्रकार पडतात। तर 18 अलंकार पाठ कसे करायचे, 18 नावे पाठ कशी करायची, तर यासाठी आपण शॉर्टकट काढलेला आहे जो अलंकाराचा दुसरा प्रकार आहे मुख्य अर्थालंकार। याचे 18 प्रकार आहे। पहिला शॉर्टकट बघा, अर अति वीस स्वरूपचे उभा असा अन्य उत अन्य द्रुव्य अव्य। काय अर अति वीस स्वरूपाचे आपण म्हणतो ना अर असं म्हणतो ना, तर त्या प्रकारे अर अति म्हणजे खूप, वीस म्हणजे 20 रुपये, स्वरूपाचे म्हणजे रूप, उभा असा अन्य म्हणजे कोणताही, उत अन द्रुव्य अव्यय। तर या दोन शब्दाची मीनिंग जरी माहीत नसली तरी आपण माहीत करून घेऊ। अन म्हणजे आणि। तर बघा आता अर अति वीज स्वरूपाचे उभा असा अन्य उत अन द्रुव्य अव्यय। तर यामधून बघा अर अर यावरून आपल्याला कोणता अलंकार होतो, तर अर्थालंकाराचा पहिला प्रकार होतो अर मधून अर्थांतरन्यास। काय होतो अर्थांतरन्यास। अर या शब्दावरून आपल्याला कोणता अर्थालंकाराचा प्रकार माहित होतो, तर अर्थांतरन्यास। दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो नाव आहे अति, अतिवरून आपल्याला कोणता अलंकार माहित होतो, तर अतिशोक्ती। कोणता होतो, तर अतिशोक्ती। तिसरा जर आपण पाहिला वीस, वीस या शब्दामधील पहिला आहे वी, तर वी मधून कोणता अर्थालंकाराचा कोणता प्रकार माहित होतो, तर विरोधाभास वी मधून। आणि जो सी स आहे वीस मधला, तर स मधून अर्थालंकाराचा कोणता प्रकार माहित होतो, तर स संदेह अलंकार माहित होतो, स संदेह अर्थालंकार। आणि तिसरा जो शब्द आहे स्वरूप, स्वरूप मधला जो स्व आहे, तर स्व मधला जो जो आहे तर स्व स्वभावोक्ती, स्वभावोक्ती हा स्व मधला। आणि रू मधला स्वरूप मधला जो रू आहे त्याचा होणार रूपक अर्थालंकार। आणि जो स्वरूप मधला जो प आहे त्याचा होणार पर्यायोक्ती अलंकार, पर्यायोक्ती अर्थालंकार। आणि जो चौथा नंबरचा पाचवा नंबरचा आहे आपला चे, तर चेचा होणार आहे चेतना गुणोक्ती अलंकार। आणि जो उभा, उभा हा शब्द आलेला आहे आपल्या शॉर्टकट मध्ये, तर उभा या शब्दावरून जो उ आहे पहिला, तर त्या उनुसार कोणता होणार आहे अर्थालंकाराचा प्रकार, तर उपमा अर्थालंकार इथं होणार आहे। त्यानंतर जो उभा मधला जो भा आहे, तर भा मधला जो होणार आहे तो कोणता होणार आहे भ्रांतिमान अर्थालंकार। आणि जो पुढचा जो शब्द आहे आपला शॉर्टकट मधला असा, असा यावरून कोणता प्रकार पाहणार आहे आपण अर्थालंकाराचा, तर आपण होती। हे एकदम शॉर्टकट आहे काढलेली, नितांत ऐका वाटल्या त्याचा शॉर्टकट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला माहीत असायला पाहिजे। कोणतेही अकॅडमी, कोणताही कॉलेज, कोणताही तुम्ही इन्स्टिट्यूट कोणताही वापरला तरी ते अशी शॉर्टकट तुम्हाला काढून देणार नाही। कोणताही यूट्यूब चॅनल तुम्ही पाहिला तर त्यावर तुम्हाला अशी शॉर्टकट भेटणार नाही, कारण एकमेव आपला चॅनल आहे जे विद्यार्थ्यांच्या आतली जी कंडिशन आहे, जी प्रॉब्लेम आहे, ते आपण पटकन समजतो आणि त्यानुसार आपण शॉर्टकट तयार करतो। अशाच प्रकारचे तुम्हाला गणितात, बुद्धिमत्तेत आणि मराठी व्याकरण, जीके इत्यादीमध्ये तुम्हाला शॉर्टकट मिळणार आहे। तर आणि ह्या शॉर्टकट आपल्या सर्व यांना लागू होतात, पण काही काही असे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यात एक शॉर्टकट सांगतात तर एका प्रश्नाला लागते, दुसऱ्या प्रश्नाला लागत नाही। पण आपल्या जवळ जे गणिताचे शॉर्टकट आहे, जे बुद्धिमत्ताचे शॉर्टकट आहे, त्यामध्ये बघा जर आपली शॉर्टकट घेतली तर एक शॉर्टकट जर तुम्हाला सांगितली तर ती शॉर्ट प्रत्येक प्रश्नाला लागू होणार आहे। तर अशा प्रकारचे आपले शॉर्टकट आहेत, आपल्या चॅनलवर विश्वास ठेवा। आणि पुढचा आपण बघू, आता पुढचा असं आहे असा, असा मधला आपण पाहिला होता आपण होती, त्यानंतर सा मधला पाहिला होता आपण सार अर्थालंकार, तो अन्य अन्य मधला पाहिला होता आपण एकच शब्ददार जो अन्ययोक्ती, उत मधला जो पाहिला होता आपण उत मधला आहे उत्प्रेक्ष अर्थालंकार, चौथा आहे अन्न, अन्न मधला आपण पाहिलेला होता अनन्वय अर्थालंकार, आणि द्रुव्याव्य मधला जो ध्रुव आहे त्यामधला आपण पाहिला होता दृष्टांत अर्थालंकार, आणि जो वया आहे वयामधला आपण ध्रुव्याव्य मधला जो वया आहे त्यामधला आपण पाहिला होता व्याज स्तुती अर्थालंकार, आणि जो वे आहे वयामधला आपण पाहिला होता व्यतिरेक अर्थालंकार। तर अशा प्रकारे आपण एकूण 18 प्रकार पाहिलेले अर्थालंकाराचे। एकदा पुन्हा तुम्हाला सांगून देतो,
अरे अति 2100 रुपये उभा असा अन्य उत आणि द्रुव्याग देव बस। शेवटी जर तुम्हाला आहे लावायचं आहे तर आहे, पण तुम्ही लावू शकता, तसं काय नाही। आता बघा यश यंतर ही एक आहे, तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे। आता तुम्हाला मेन गोष्ट सांगायची आहे की बाबा अर्थालंकार कशाला म्हणतात काय, तर तुम्ही पाहिलेलं आहे अर्थालंकार म्हणजेच आपण जो साधा बोलतो, जसा तिचे चालणे माझ्या मनाला भावते, असा जर एखादा स्टेटमेंट असेल, एखादा वाक्य असेल। आता या सेंटेन्सला जर आपल्याला एखाद्या कवितेच्या रूपात किंवा शायरीच्या रूपात किंवा गाण्याच्या रूपात जर आपल्याला सांगायचा असेल तर आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो चांदणे शिंपीत जसे चालता तू चंचिले, असा आपण एखादा अलंकारिक भाषेत याचा उपयोग करतो वरच्या विधानाचा। तर अशा प्रकारे आहे साधी भाषा आणि अलंकारिक भाषा। तुम्हाला कळलेला असेल की अलंकार कुठे कुठे वापरतात, प्रश्नात प्रश्न असा पण पडू शकतो अलंकार कुठे कुठे वापरू शकतो, आणि पडलेले आहे तुम्हाला मी याच्यानंतर दाखवणार आहे। व्याख्येवर पडलेले आहे अलंकाराच्या, अलंकाराच्या प्रकारावर पडलेले आहे प्रश्न, आयोगाने विचारलेले आहे प्रश्न, आणि याचा यूज कुठे होते ते पण आपण पाहणार आहे। तर पुढचा भाग आपण पाहू अलंकाराचा। तर हे प्रकार तुम्ही पाठ ठेवा, हे तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकात भेटणार, प्रत्येक याच्यावर भेटणार, पण याला शॉर्टकटमध्ये कसं आठवून ठेवायचं हे तुम्हाला भेटणार नाही, ही शॉर्टकट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे। तर पटकन तुम्ही सबस्क्राईब करा, त्यानंतर आपण एक एक प्रकार एक एक व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर पाहणार आहे। एकदम मजा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही, एकदम सोपा आहे अर्थालंकार आणि अलंकार। फक्त काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करायचा आहे, आणि एकदम तुमचं ध्यान विचलित होऊ नये, एकदम काळजीपूर्वक आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता जो आपला अलंकार आहे, अलंकार हा टॉपिक तीन शब्दावर, अर्थालंकार हा तीन शब्दावर अवलंबून आहे पूर्ण टॉपिक। पण अलंकार हा जर अख्खा टॉपिक जर तुम्ही मला म्हटला की बाबा कोणत्या दोन शब्दावर आहे, तर तो उपमेय आणि उपमान या दोनच शब्दावर अख्खा टॉपिक आपला अवलंबून आहे। कारण तुम्हाला सांगतो, हे दोन शब्द जर तुम्हाला कळले तर तुम्हाला अख्खा टॉपिक कळलेला आहे, बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं। फक्त हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, प्रकार तर तुम्हाला आपल्या पाठ झालेले आहे, फक्त हे दोन शब्द माहीत पाहिजे। फक्त दोन शब्द माहीत झाले की सगळा अलंकार संपला असं समजून घ्या, आणि फक्त तोंड ओळख करून घ्यायची आहे प्रकारांची, ते कोणता प्रकार कशासाठी वापरतात, बस बाकी काही घेणं देणं नाही। आता बघा यामध्ये दोन शब्द, एक आहे उपमेय आणि दुसरा आहे उपमान। उपमेय म्हणजे मूळ वस्तू, आणि उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू। फॉर एक्झाम्पल बघा, उपमेय म्हणजे शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला सांगायचं असलेस की उपमेय म्हणजे काय, तर उपमेय म्हणजे घेणारी, उपमा घेणारी वस्तू, उपमा घेणारी म्हणजे दुसऱ्याला आपण नावं ठेवतो किंवा दुसऱ्याला आपण काहीतरी म्हणतो, म्हणजे चंद्र इथे आहे ना, आपण काय म्हणतो तू चंद्रासारखं दिसतो, हे आंबा गोड साखरच आहे, असं जर आपण म्हणतो तर आपण एक वस्तू दुसऱ्याला देतो, म्हणजे एक वस्तू दुसऱ्याला देऊन टाकतो, म्हणजे तुझा मुखडा चंद्रासारखा आहे, म्हणजेच मुखड्याला उपमा कशाची दिलेली, म्हणजे चंद्र उचलला आणि डायरेक्ट त्याच्या मुखड्यावर ठेवला, तर एक वस्तू उचलून दुसऱ्याला देऊन टाकतो तर त्यालाच आपण काय म्हणतो उपमा म्हणतो। आणि या उपमामध्ये दोन येतात, दोन शब्द महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे आहे परीक्षेच्या बाबतीत। कारण हे दोन शब्द का म्हणून लागलो, कारण याच्यावर 10 ते 12 प्रश्न विचारलेले आयोगाने विद्यार्थी मित्रांनो। तर पहिला आहे उपमेय। उपमेय म्हणजे काय, तर उपमेय म्हणजे उपमा घेणारी वस्तू, आणि उपमान म्हणजे उपमा देणारी वस्तू। फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हटला हा आंबा प्रत्यक्षात साखरच, या विधानातील उपमान ओळखा। आता तुम्हाला आयोगाने एक प्रश्न विचारला होता बघा, इंजिनियर 2 MPSC इंजिनिअरिंग 2013 किंवा हा आंबा, प्रश्न काय होता, हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील उपमान ओळखा, उपमान ओळखा। आता उपमान काय आहे बघा, उपमान म्हणजे काय, तर देणारा, आणि उपमेय म्हणजे घेणारा। तर बघा हा आंबा काय आहे प्रश्न आपला, हा आंबा प्रत्यक्षात साखरच आहे, तर जो साखर हा शब्द आहे, तर तो साखर हा शब्द काय झालेला आहे, तर उपमान झालेला आहे। कारण उपमान म्हणजे उपमा कशाची द्यायलो आपण, साखराची द्यायलो, कोणाला द्यायलो, आंब्याला, म्हणजे तुझा मुखडा चंद्रासारखा दिसतो। यामध्ये बघा मुखडा जो आहे, मुखडा हा मूळ वस्तू आहे, आणि चंद्र जो आहे तो कोणती वस्तू आहे, तर गुणाने अधिक आहे, म्हणजेच आपला मुखडा चंद्राची बरोबरी करत नाही, तरी पण आपण काय म्हणतो का तुझा मुखडा चंद्रासारखाच दिसतो। याचा अर्थ मुखडा जो आहे किंवा चेहरा जो आहे तो काय, मूळ वस्तू आहे आपली, म्हणजे मूळ वस्तू म्हणजे उपमेय आहे तो, आणि
उपमान म्हणजे म्हणजे ज्याचा मान घेऊन आपण ज्याच्यावर ठेवतो तर तो काय आहे तर चंद्र आहे. कळलं असेल तुम्हाला की चंद्र म्हणजे एकच आणायचा डोक्यात, उपमेय आणि उपमान याच्यामध्ये भांगड होत आहे ना. फक्त एक वाक्य आणायचं, बघा मी बोर्डवर लिहून देतो, उपमेय आणि उपमान आला की एकच वाक्य लक्षात आणायचं, त्यावरून तुम्हाला कळून जाणार की उपमेय आणि उपमान म्हणजे काय. बघा तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, या वाक्यावरून तुम्हाला म्हटलेलं आहे की बा या वाक्यावरून उपमान आणि उपमेय ओळखू आम्हाला सांगा. तर काय करायचं आहे, वाक्य काय, तुझा चेहरा चंद्रच दिसतो. इथे तुम्हाला जर म्हटला बाबा उपमा उपमेय कोणता आहे, तर उपमेय कोणता आहे तर मूळ वस्तू. उपमेय याचा अर्थ काय होतो, मूळ वस्तू. मूळ वस्तू, मूळ वस्तू कोणती आहे, मूळ वस्तू आहे चेहरा. मूळ वस्तू कोणती आहे, चेहरा आहे. आणि या चेहऱ्याला उपमा कशाची दिलेली आहे, तर चंद्राची दिलेली आहे. म्हणजे चंद्रा जो गुण आहे, उपमा म्हणजेच काय गुण, चंद्रा जे गुण आहे ते तुझ्यात दिसते, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर दिसते. तर तुझा चेहरा चंद्रच दिसतो. यामध्ये बघा चेहरा आला म्हणजे मूळ वस्तू आली, चंद्र दिसतो म्हणजे चंद्र ही मूळ वस्तू नाही, म्हणजे चंद्राची उपमा चेहऱ्याला दिलेली आहे. याचा अर्थ चंद्र हा काय तर देणारा आहे, आणि चेहरा हा काय घेणारा आहे. म्हणून घेणारा कोण आहे, उपमेय. म्हणजे चेहरा काय आपला, उपमेय आहे. आणि देणारा कोण आहे, चंद्र. तर चंद्र काय द्यायला, तर त्याच्यामधले ते गुण द्यायला आपल्याला. तुझा चेहरा चंद्रच दिसतो, यामधला जो चंद्र आहे तो चंद्र आपल्याला काय द्यायला, उपमा देत आहे. म्हणून देणारा कोण, चंद्र. आणि चंद्र हा काय झालेला आहे, उपमान. काय झालेला विद्यार्थी मित्रांनो, या एकच वाक्यावरून तुम्हाला हे दोन शब्द कळणार, यामधला फरक. तुम्हाला जरी व्याख्या पाठ नसली, जरी तुम्हाला माहित नसला की याच्यामधला घेणारा कोण आणि देणारा कोण, मूळ वस्तू कोणती आणि गुणाने अधिक असणारी वस्तू कोणती, हे जर माहीत नसेल तरी चालेल. पण हा वाक्य लक्षात आणायचा आहे परीक्षेत. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न आला बा उपमेय आणि उपमान ओळखा, तर डायरेक्ट हा ही लाईन डोक्यात आणायची आहे का बाबा, ही लाईन डोक्यात आणली, ही लाईन डोक्यात आणायची काय, तुझा चेहरा चंद्रच दिसतो. यामध्ये मग आप आठवण करायची आहे की बाबा मित्रांनी काय म्हटलं होतं, की बाबा मित्रांनी म्हटलं होतं की चेहरा, चेहरा हा काय तर उपमेय आहे, आणि उपमान कोणता आहे तर चंद्र आहे. म्हणजेच मूळ वस्तू म्हणजेच जो आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे, आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्या वस्तूला आपण मूळ वस्तू म्हणतो. आणि आपल्या डोळ्यासमोर नाही वस्तू, आपल्या डोळ्यासमोर नाही वस्तू आणि ती वस्तू कुठं आहे माहीत बी नाही आपल्याला, आणि ती वस्तू उचलून आणतो आपण, आणि शब्दाने उचलून आणतो आणि डायरेक्ट ठेवून देतो समोरच्या आपल्याला दिसणाऱ्या वस्तूवर. म्हणजेच इथं काय, तर इथे आपला चेहरा त्याला दिसत होता, तो आला आणि आपल्याला काय म्हटला, अरे तुझा चेहरा आपल्या समोर आला आणि म्हटला की बाबा तुझा चेहरा दिसते मला. म्हणजेच काय, आणि चंद्र याला माहीत बी होता का, चंद्र दिसत नव्हता याला, चंद्र वरी होता पण ते त्याच्या तोंडाकडे पाहून म्हणतो का तुझा चेहरा मला चंद्रासारखा दिसतो. म्हणजे चंद्राकडे पाहून म्हणत नाही, म्हणजे कोणाकडे पाहून म्हणतो तर चेहऱ्याकडे पाहून म्हणतो ते आपल्या, आणि ज्याच्याकडे पाहून म्हणतो ती मूळ वस्तू आहे. आणि मूळ वस्तू म्हणजेच काय असते, उपमेय. आलं का लक्षात. आता बघा दुसरा आहे आपला उपमेय, उपमान. उपमान म्हणजे काय तर देणारा, म्हणजे जी वस्तू आपल्या समोर नाही, ज्याचे ज्याला जी वस्तू आपल्या समोर नाही तर ती वस्तू आपण उचलून आणतो आणि जे समोर वस्तू त्याच्यावर ठेवून देतो तर त्याला काय म्हणायचा, उपमान. म्हणजे चंद्राचा मान उचलायचा आणि याच्यावर ठेवून द्यायचा आहे शॉर्टकटमध्ये. मान, मान म्हणजेच काय असतो, एक गुण असतो. तर मान म्हणजेच काय गुण, तर असं समजा तुम्ही, तर जो तिथं उपस्थित नाही, जो तिथं आपल्याला दिसत नाही, तर आपण काय करतो, जो दिसत नाही त्याला उचलून जो दिसतो त्याच्यावर ठेवतो, तर त्याला काय म्हणतात, उपमेय. समजा बघा आता तुम्ही आंबा पाहता मार्केटमध्ये गेला असाल तुम्ही बाजारात, तर बाजारमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्ही तुमच्या समोर जर आंब्याची टोपली असेल तर तुम्ही एखादा आंबा उचलला आणि तुम्ही खाल्ला तर तुम्ही काय म्हणता, हा आंबा प्रत्यक्षात साखरच आहे. म्हणजे हा आंबा नसून डायरेक्ट काय, साखरच आहे. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, आंब्याला आंब्याला साखराची उपमा दिलेली आहे. म्हणजे काय म्हटलं तुम्ही, की हे आंबा साखरच आहे. म्हणजेच आंबा तर तुमच्या हातात आहे, साखर आहे का, नाही. आंबा तुमच्या डोळ्यासमोर आहे. आंब्या बाजारात गेले तुम्ही आणि आंबा आंब्याच्या टोपलीकडे पाहू लागले ना तुम्ही, आणि तिथूला एक आंबा घेतला तुम्ही, तर म्हणजे तुमच्या समोर कोणता आहे, तर आंबाच आहे, साखर नाही. म्हणजे समोर जी आहे त्याला काय म्हणायचं आहे, पटकन पटकन सांगा, त्याला काय म्हणायचं आहे, उपमेय म्हणायचं आहे.
आणि जे समोर नाही म्हणजे समोर काय नाही आपल्या समोर आपले आंबा आहे समोर काय नाही तर समोर साखर नाही आपल्या म्हणजे काय म्हणायचं आहे की हा आंबा प्रत्यक्ष साखरच म्हणजे समोर साखर नाही म्हणजे साखर समोर नाही तर ती उचलून आणायची आणि जो समोर आहे त्याच्यावर ठेवून द्यायची म्हणजे जी उपस्थित जे दिसत नाही जे आपल्या समोर नाही त्याला उचलून आणायचा म्हणजे साखरेचा मान उचलून आणायचा आहे आणि याच्यावर ठेवून द्यायचा आहे तर जो उचलून आणतो आपण जो डोक्या डोळ्यासमोर नसतो त्याला काय म्हणतो आपण उपमान आला का लक्षात हे एकदम शॉर्टकटमध्ये सांगितलं जरी एवढा भारोड तुम्हाला जरी आठवण राहत नसेल पेपरमध्ये गेल्यावर तर फक्त एकच आठवून घ्यायचं आहे तुझा चेहरा चंद्रासारखा दिसतो किंवा तुझा चेहरा चंद्र आहे दिसतो बस 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 हीच लाईन ठेवायची आता तुम्हाला मेन टॉपिककडे वळतो मी आता मेन टॉपिक होता किंवा उपमेय आणि उपमान या दोन शब्दावर आयोगाने आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या प्रश्न आणि कसे कसे प्रश्न विचारलेले आहे ते आपण इकडे बघू बघा डायरेक्ट आपण इथे प्रश्न घेऊ म्हणजे लिहायचं बी काम नाही आपल्याला डायरेक्ट तोंडी प्रश्न घेतो आपण बघा आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता इंजिनिअरिंग MPSC इंजिनिअरिंग 2013 की हा आंबा प्रत्यक्ष साखरच आहे साखरच या विधानातील उपमान ओळखा काय म्हणते उपमान ओळखायला होते हा आंबा प्रत्यक्ष साखरच तर उपमान ओळखा म्हणते तर तुम्ही सांगा त्याच्यामध्ये उपमान कोणता आहे म्हणजे मान कोणाचा उचलून आणायचा आहे वजन कोणाचा उचलून आणायचा आहे मान कोणाचा आणायचा आहे तर जो डोळ्यासमोर नाही डोळ्यासमोर काय नाही तर डोळ्यासमोर साखर नाही आंबा आहे म्हणजेच उत्तर कोणता आहे आपला साखर आणि पर्याय कोणते दिले होते तुम्हाला तर पर्याय दिले होते आंबा प्रत्यक्ष साखर किंवा साखरच तर यामधला जो पर्याय क्रमांक 3 होता साखर जो ज्याने ज्याने घोटला असेल त्याचा बरोबर आला असेल पुढचा जर प्रश्न पाहिला तर खालील वाक्यातील उपमान सांगा परत तोच प्रश्न आहे सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती सुशीला गोगलगाई सारखी हळूहळू चालत होती या वाक्यातील काय ओळखायचं आहे आपल्याला उपमान ओळखायचं आहे आणि आता उपमान ओळखायचं आहे तर पर्याय कोणते दिले होते हळूहळू गोगलगाय उत्प्रेक्षा किंवा सारखी कोणता आहे बघा तुम्हाला लिहून देतो म्हणजे जेणेकरून आपला डोक्यात फिट झाला पाहिजे पा बघा सुशीला गोगल गाई सारखी हळूहळू चालत होती यामधला तुम्हाला उपमान ओळखायला म्हणते काय म्हणते उपमान ओळखायचं म्हणते उपमान आपल्याला विचारलेलं आहे उपमान पण आपण याच्यात काय करू उपमेय पण ओळखू उपमेय उपमेय पण ओळखू आता बघा सुशीला गोगल गाई सारखी हळूहळू चालत होती म्हणजेच जे सुशीला होती त्याचं जे चालण्याची जी चाल आहे म्हणजेच चालण्याची जे चाल आहे म्हणजेच हळूहळू चालत होती म्हणजे चालणे जी आहे त्याचा चालण्याला काय दिलेलं आहे जी चालण्याची जी पद्धत होती त्याला कशाचं उपमा दिलेली आहे तर त्याला गोगलगाईची उपमा दिलेली आहे म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर काय तर सुशीला आपल्या डोळ्यासमोरून जाते म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय तर सुशीला चालते हे आपल्याला दिसते याचा अर्थ ते काय तर ते मूळ वस्तू आहे आपल्याला दिसणारी वस्तू आहे आणि आपल्या डोळ्यासमोर जे नाही आपल्या डोळ्यासमोर काय नाही गोगलगाई नाही तर जे आपल्या डोळ्यासमोर नाही म्हणजेच गोगलगाई नाही तर याचा अर्थ जे उपमान आहे ते आहे गोगलगाई आणि आपल्या उपमेय कोणता आहे तर चालत होती या तर आपल्या डोळ्यासमोर काय तर ते जे चालणे आहे त्याच्या पायाकडे पाहून म्हणतो आपण चालणे तर चालत आहे हे काय तर उपमेय आहे पुढचा जर तुम्हाला प्रश्न पाहायचा आहे तर पुढचा प्रश्न आहे ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दास शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा आणि हा शब्द हा प्रश्न विचारण्यात आला होता चंद्रपूर पोलीस भरती 2018 आणि पर्याय दिले होते उपमांत अनुपम उपमेय उपरांत प्रश्न परत ऐका प्रश्न काय म्हणते ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही म्हणजे उपमाहीन आहे तो त्याचा चव घेता येत नाही त्याला आपण काय म्हणतो चवहीन आणि ज्या याची श्वास घेता येत नाही ज्याला वास घेता येत नाही त्याला म्हणतो वासहीन ज्याच्या श्वास नसतो वास नसते तर अशा प्रकारचे जो आहे आणि ज्याला चव नसते त्याला आपण चवहीन तर त्याचप्रमाणे ज्याला उपमा देता येत नाही त्याला काय म्हणतो आपण उपमाहीन तर या शब्दसमूहास कोणता शब्द लागणार आणि पर्याय दिले होते पहिला पर्याय होता आपला उपमान तर नाही अनुपम असू शकते
उपमेय नाही उपरांत तर अनुपम पर्याय क्रमांक दोन अनुपम तर ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्या शब्द समूहासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तर अनुपम म्हणून आपला अनुपम खेर ऍक्टर हा लक्षात ठेवायचा आहे पुढचा आहे खालील वाक्यातील उपमेय ओळखा खालील वाक्यातील उपमेय ओळखा आणि हा प्रश्न बरेच पोलीस भरतीमध्ये विचारला जातो तुम्हाला सांगतो बघा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे आयएमपी करून घ्या त्याला पुढचा आपला प्रश्न आहे बघा प्रश्न काय विचारण्यात आला होता की भीमाचे भाऊ लोखंडासारखे सारखे बलदंड होते बलदंड होते आता हा प्रश्न कुठे विचारण्यात आला तर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती 2017 मध्ये आणि या हे वाक्य विचारला की खालीलपैकी उपमेय ओळखा उपमा नाही म्हणतात आता काय म्हणते उपमेय ओळखा आणि कुठे विचारण्यात आला तर औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती 2017 मध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात तर बघा पहिला पर्याय आहे भीम दुसरा आहे भाऊ तिसरा आहे बलदंड आणि चौथा आहे भीमाचे भाऊ काय आहे बघा आपल्याला काय म्हणते उपमेय म्हणजे उपमेय काय आहे तर उपमेय आहे आपला उपमेय कुठे गेला ते तर उपमेय म्हणजे जो तिथं हजर ना हजर आहे तर त्याला म्हणतो मूळ वस्तू म्हणजेच घेणारा तर भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड होते यामधले जे भीमाचे बाहू आहे त्या भावा बाहूकडे म्हणजे दंडकडे आपण पाहून म्हणत आहो हाताकडे पाहून म्हणत आहो की याचे हात तर आपल्याला काय वाटते लोखंडासारखेच वाटतो याचे हात म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे त्याला काय म्हणतो आपण उपमेय म्हणतो म्हणजेच मूळ वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहे आणि कोणती वस्तू आपल्या डोळ्यासमोर नाही तर लोखंड आपल्या डोळ्यासमोर नाही मग ते आपण त्याचा मान उचलून आणतो आणि कोणावर ठेवतो जे आपल्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे त्याच्यावर ठेवतो म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर कोणती वस्तू आहे तर भीमाचे बाहू तर याचा उत्तर काय आहे उपमेय कोणता यामधला भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड होते यामधला जो भीमाचे बाहू आहे ते काय तर उपमेय आहे आणि लोखंडासारखे म्हणजे लोखंड इथं काय आहे तर लोखंड इथे उपमेय आहे आपला उपमान आहे तर उपमेय ओळखला तुम्ही उपमेय म्हणजे काय तर भीमाचे भाऊ आणि उपमान म्हणजे काय तर लोखंड आला का लक्षात पुढचा अजून आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न आहे आता हाच प्रश्न आपल्याला परत कुठे विचारला होता मुंबई पोलीस भरती 2017 मध्येच हा प्रश्न टाकण्यात आला होता म्हणजे सेम जिल्ह्यात हे प्रश्न होता औरंगाबादला आणि मुंबईला पण हाच प्रश्न होता की भीमाचे भाऊ लोखंडासारखे होते यामधील उपमेय व उपमान ओळखा आणि पर्याय दिले होते भीमाचे भाऊ आणि लोखंड दुसरा दिला होता लोखंड आणि बलदंड तिसरा दिला होता बलदंड आणि लोखंड आणि चौथा दिला होता भीमाचे भाऊ लोखंडासारखे तर यामधला जो पहिला पर्याय क्रमांक होता भीमाचे भाऊ लोखंड तर हा पाय बरोबर आहे यामधला जो भीमाचे भाऊ आहे तो काय तर तो उपमेय आहे आणि जो लोखंड आहे तो काय तर उपमान आहे म्हणजे लोखंडाचा मान आपण याच्यावर ठेवत आहे पुढचा आहे प्रश्न बघा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण आता तर आपला नेमकी सुरुवातच झालेली अलंकाराची यामधला जो अलंकार हा जो आपण जो घर बांधतो जर आपण ग्रह बांधतो किंवा घर बांधतो तर त्याच्या खाली जे पाया आहे का तर तो पाया म्हणजेच अलंकाराचा पाया म्हणजेच काय तर दोन शब्द आहे कोणते उपमान आणि उपमेय हे दोन शब्द कळले तुम्हाला या दोन विटी कळल्या तुम्हाला तर म्हणजे या दोन विटीवर तुम्ही अख्खी बिल्डिंग अलंकाराची बांधू शकता अलंकाराचा अख्खा ऑफिस तुम्ही बांधू शकता फक्त या दोन शब्दावर उपमेय आणि उपमान कारण अलंकार हा टॉपिक याच्यावरच बेस आहे तर बघा दुसरा आहे प्रश्न आहे विनाचे नाक साफे कळी प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे रिकामी जागा आहे आणि पर्याय दे हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती 2017 मध्ये पर्याय देते ते साम्यवाचक शब्द दुसरा आहे उपमान आणि तिसरा आहे उपमेय आणि चौथा आहे साधारण धर्म बघा तुम्हाला लिहून देतो कारण अतिशय महत्त्वाचं आहे कारण याचे दोन नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळाले आहेत एक सामान्य साम्यदर्शक शब्द आणि दुसरा आहे साम्यधर्म शब्द वाचक साम्यवाचक दुसरा शब्द कोणता आहे आपला तो साम्यवाचक शब्द आणि एक साधारण धर्म हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत आपण ते पाहून घेऊ बघा आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यात दोन नवीन शब्द आलेले साम्यवाचक आणि साधारण धर्म तर हा आपण पाहणार आहोत तर बघा विनाचे नाक चाफेकडीप्रमाणे सुंदर आहे
हा एक विधान दिलेला आहे, चाफे कडी सारखे सुंदर प्रमाणे सुंदर आहे, म्हणजे चाफे कडी हा एक फुलाचा प्रकार असे असं मला वाटते, फुलासारखी किंवा एकदम सुंदर आहे। इथं चाफे कडी म्हणजे जगांची सुंदर वस्तू असणार, म्हणजे इथं सुंदर असा उल्लेख केलेला असल्यामुळे। तर बघा, विनाचे नाक चाफे कडी प्रमाणे सुंदर आहे, या वाक्यातील नाक हे शब्द रिकामी जागा आहे। आणि पर्याय देईल तो आपल्याला साम्यवाचक, उपमान, उपमेय आणि साधारण धर्म हा प्रश्न विचारण्यात आला धुळे पोलीस भरती 2017 मध्ये। तर बघा याचा काय करायचं आहे, तर याचा उत्तर आहे पा काय म्हणते नाक, नाक हा शब्द म्हणते, म्हणजे तुम्हाला कोणतंही विचारू शकते, उपमान विचारू शकते, उपमेय विचारू शकते, किंवा किंवा मूळ वस्तू कोणती आहे त्याच्यातली ती विचारू शकतात, किंवा जी वस्तू तिथं उपस्थित नाही ती विचारू शकतात। कळते का, लक्षात येते का तुम्हाला काय आहे? तर बघा, नाक इथे काय आहे, तर नाक आपल्याला दिसते, म्हणजेच विनाची नाक आपल्याला दिसते, पण चाफे कडी नाही दिसत, ते आपण उचलून आणलेली आहे, आपल्या डोळ्यासमोर नाही। म्हणून नाक जे आपल्या डोळ्यासमोर आहे त्याला आपण काय म्हणतो, मूळ वस्तूला उपमेय, आणि जे आपल्या डोळ्यासमोर नाही आपण उचलून आणतो त्याला काय म्हणतो आपण, उपमान, म्हणजे ज्याचा मान उचलून आणतो आपण, मान। तर बघा, नाक हा शब्द उपमेय आहे इथं, आणि चाफेकडी हा शब्द उपमान आहे, तर याचं उत्तर कोणतं आहे, उपमेय। पण इथं प्रश्न आपला निर्माण होतो की हे दोन नवीन शब्द काय बा। तर बघा, साधारण धर्म हा पर्याय, तर साधारण धर्म म्हणजे दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा समान गुणधर्म असं आपण म्हणू शकतो, सारखेपणा किंवा समान गुणधर्म, म्हणजे दोन वस्तूमध्ये सारखेपणा असू शकतो, दोन वस्तूमध्ये समान गुणधर्म असू शकतात। म्हणजे इथं बघा, दोन वस्तू आहेत चाफेकडी आणि नाक, याच्यात जे गुण आहे, याच्यात जे गुणधर्म आहे, याच्यात जे सारखेपणा आहे त्याला काय म्हणतो आपण, उपमान। म्हणजेच बघा, तुम्हाला जर दिली समजा सायकल एक आहे आणि एक गेअरची सायकल असते, असे दोन सायकल आहे, सायकलीचे दोन प्रकार आहे, एक कोणती आहे जाऊ ती, म्हणजे एक आपण घेऊ समजा एखादी बोट आहे म्हणजे पाण्यात चालणारी, तर एक एक आता हाताने आपण चालवतो ही बोट, साधारण बोट जी आपण ट्रॅडिशनल काळापासून चालवतो आहे, आणि एक नवीन निघलेली आहे जी म्हणजे इंजिनवर चालते, पण आहे तर दोन्ही काय आहे, बोटचे प्रकार आहे। त्याचप्रकारे आपण याला काय म्हणतो, तर याला आपण म्हणणार साधारण धर्म। आला का लक्षात, म्हणजे सारखेपणा, यांच्या दोघं दोन्ही बोटमध्ये काय आहे, सारखेपणा आहे। त्यानंतर दुसरा जो शब्द होता साम्यवाचक शब्द, तर साम्यवाचक शब्द याचा अर्थ काय, तर साम्यवाचक शब्द याचा अर्थ, हा शब्द दिला तर याचा अर्थ आहे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द, सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जातो शब्द साम्यवाचक। म्हणजे दोन वस्तूमध्ये जर सारखेपणा दाखवायचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मला सारखेपणा दाखवायचा आहे, मला सांगायचं आहे दोन्ही पेन आहे, तर मी काय म्हणणार, हे दोन्ही साम्यवाचक शब्द आहे, म्हणजे पेन हे दोन पेन साम्यवाचक आहे असं म्हणणार, कारण हे दोन्ही पेनच आहे, फक्त फरक काय, एक काळा आहे आणि एक निळा आहे, बस अशा प्रकारे। तर आलं लक्ष तुमच्या, आता जो पुढचा आहे आपला, तुझा मुखडा चंद्राप्रमाणे दिसतो, किंवा भाषेला ज्यामुळे शोभा मिळते ते गुणधर्माला काय म्हणतात, इत्यादी जे प्रश्न आहेत ते आपण पुढे घेणार आहोत व्हिडिओ भाग 2 मध्ये। जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, एक घंटी असते बाजूला त्याला तुम्ही चालू करा, क्लिक करा, आणि नवीन मेसेज आला, आपला व्हिडिओ जर नवीन आला तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि जर तुमचे काय अडचण असली तर कमेंट्स करा, लाईक करा, निश्चितच तुम्हाला त्या तुमच्या कमेंटचा समाधान भेटणार। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, इतर मित्रांना सांगा की बुवा एकदम सोप्या भाषेत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल होणार आहेत, प्रत्येक विषयाची आहेत, त्याची आपण प्लेलिस्ट पण तयार केलेली आहेत, आणि वरी आय बटन आहेत, या संबंधी तुम्हाला अजून व्हिडिओ येईल, आय बटनवर तुम्हाला मिळून जाणार। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।